राज्यात पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. गेले पुढचे 8 दिवसही पावसाचा जोर कमीच असेल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांवर त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. तर दुसरीकडे धरणातील जलसाठा घटू लागल्यानं पाणी टंचाईचं देखील सावट निर्माण झालेलं आहे. राज्यासह मध्य भारतात पावसानं दडी मारली. आणखी 8 दिवस पावसाचा जोर कमी असणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. धरणातील जलसाठाही झपाट्यानं कमी होतोय त्यामुळे अनेक शहरांवर पाणी कपातीचं सावट आहे. गेल्या 14 ते 15 दिवसांपासून मान्सूनची प्रगती नाही. महाराष्ट्रात आणखी 8 दिवस तरी मोठा पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे 2018 पोलीस भरतीतल्या प्रतीक्षा यादीतील मुलांना तात्काळ सेवेत घ्या या मागणीसाठी 100 हून अधिक उमेदवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेतली. एकतर खाकी द्या नाहीतर फाशी द्या अशी मागणीच या मुलांनी केली आहे. या प्रतीक्षा यादीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 800 मुलंमुली आणि 180 माजी सैनिक आहेत. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं बीकॉमच्या प्रथम वर्षाचा निकाल 3 वेळा लावलाय. बीकॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयात 700 विद्यार्थी सुरुवातीला समान गुण मिळवून नापास झाले. 24 तासात त्यांना पुन्हा पास करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा नापास करण्यात आलंय. 700-800 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन दिली होती. रिचेकिंग होणार नसल्यानं या विद्यार्थ्यांचं आता नुकसान होणार आहे. मुंबईतल्या प्रभादेवीमधील उन्मेष ही इमारत पालिकेनं पाडली आहे. 40 वर्ष जुनी इमारत धोकादायक असल्याचं कारण पालिकेनं दिलं पण त्याबाबतची कोर्टाची कॉपी नसताना पालिकेनं ही बिल्डिंग पाडल्याचा आरोप नागवेकर यांनी केलाय. नागवेकर कुटुंब याच इमारतीत राहतं. रात्री इमारत पाडल्यानं आता राहायचं कुठं असा सवाल नागवेकर यांच्या पुढे उभा ठाकलाय कारण कुठलीही पर्यायी जागा दिलेली नाही. मुंबई गोवा महामार्गावरील तळगाव ते जानवली या भागात लवकर टोलनाका लावू नका अशी विनंती शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केली आहे. रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रश्नासाठी ते पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहेत. मुंबईत मानखुर घाटकोपर लिंक रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या आता लवकरच संपणार आहे. या उड्डाणपुलाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. 2.1 किलोमीटरचा हा उड्डाणपूल 2019 तयार होणं अपेक्षित होतं मात्र विलंब होत जुलै अखेरीस पूर्ण होणार असल्याचं कळवण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या नावावरून राजकारण न करता जनतेसाठी हा पूल खुला करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. वीज कपातीवरून पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं आंदोलन पेटलंय. मोहालीत आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या फार्म हाऊस जवळ जोरदार आंदोलन छेडलंय. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं होतं मात्र बॅरिकेटिंग तोडून आंदोलक पुढे आले त्यामुळे पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. पंजाबमध्ये वीज कपातीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे. त्याचा फटका प्रवासी आणि कोकणवासियांनाही बसतोय. अनेक अपघातात अनेकांनी जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे मनसे 4 आणि 5 जुलैला या महामार्गाची पाहणी करणार आहे. त्यानंतर रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी मनसेकडून आंदोलन छेडलं जाणार आहे. इंधन दरवाढीवरून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन पुकारलंय. मुंबई क्रॉफर्ड मार्केट परिसरात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. गोरेगाव दिंडोशी भागात आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी हातगाडी मोटरसायकल घेऊन आले. तृतीय पंथीयांनी चूल मांडून भाकरी भाजून याचा विरोध केला. केंद्र सरकारनं पेट्रोलियमजन्य पदार्थात भाववाढ केली याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडत भाकऱ्या भाजल्या. कार्यकर्त्यांनी बैलगाडीत उभं राहून केंद्र सरकारचा निषेध केला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.